हेगे तुझं फेवरेट चिप्स आरना हेगे सॉरी आरना नाही आरनाच्या आईला ज्याला पाणी नाही बोलतात कॉर्न मेयो पाणी नाही नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफळ चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. आज संडे आणि ॲज युजल संडे असल्यामुळे आज आपण निघालो आहे थोडंसं फूड एक्सप्लोअर करायला. आम्ही आहोत आता दादरमध्ये, मामाजी म्हणून एक फूड जॉईंट आहे रुईया कॉलेजजवळ, आणि तिथले सँडविच, पिझ्झा आणि पाणीपुरी आम्हाला खूप आवडतात. तर आज तेच एक्सप्लोअर करायला काय, आम्हाला तर टेस्ट माहिती आहे, पण ती टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही तिथे निघालो आहे, ताकी तुम्हाला त्या जागेची माहिती मिळावी आणि तुम्ही येऊन तिथे ट्राय करावं. चला मग आता निघालो आम्ही, मी आरणा आणि आरणाची आई. आरणाची आई कॅमेरा मागे. चला मग आपण आता निघूया. चलो 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 आरणाची आई, चलो बाय. तर ह्या इथे रुईया कॉलेज आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला तिथे पाणीनी बोलतो मामाजीचं शॉप आहे. आणि काय खायचं बोल, चल आरणा, तुझा फ्रेंड बसला बाई इथे. तर आम्ही आता ऑर्डर केलं आहे तंदुरी पनीर चीज रोल म्हणजे फ्रँकी आणि ऑन मायो पाणीनी. आरणा सर, पाणीनी काय आहे ते तुम्हाला आल्यावर दाखवूच आहे. पाणीनी कशाची, पाण्याची बनवतात का? कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? पाण्याची नसते ती, ब्रेड असतो. आरणा हे गे, सॉरी आरणा नाही आरणाच्या आईला आहे. फक्त चीज खाते. कसं आहे आरणा, मस्त आहे का? फक्त चीज खाले आणि बोलते मस्त आहे. एक बाईट घेऊ, तिखट नाही, त्याला कमी तिखट सांगितलं. कसं आहे, यम्मी आहे. खरंच चांगलं आहे. ज्याला पाणी नाही बोलतात कॉर्न मेयो पाणीनी. कसं आहे, तुझ्यामुळे कमी तिखट सांगितलंय. कॉर्न लागतं, त्याच्यामध्ये चीज लागतंय. मला एक बाईट दे. ना आरणा बाईट देत नाही, म्हणजे खूपच यम्मी आहे. लास्ट टाइम पण येणे माहिती, आपल्याला आनंद भवन मध्ये कॅरमेल कस्टर्ड दिलं नव्हतं, आठवलं तुला? स्टॉक पनीर आणि यांचा हे बघ, हावरी बघ, हावरी एक खाते तरी पण दुसरा पाहिजे. आरणाला आजीकडे सोडायला पाहिजे होतं. कसं आहे, चांगले? चांगलं आहे. तुला कोणी विचारलं? मी माझ्या बायकोला विचारलंय. पाणीनी बेस्ट होतं की फ्रँकी बेस्ट होती? पाणीनी का मस्त लागत आहे. नाही पाणीनी बेस्ट होत की रोल बेस्ट? असं नाही, म्हणजे रोलचं रोल टेस्ट अप्रतिम आहे, पाणीनीची पाणीनीची अप्रतिम आहे. त्यांची त्यांची प्लेस निभवत आहेत. अच्छा, जसं मी माझी निभवतोय. सला हे दुःख काय खतम नाही होता बे. या आरणानी आरणाच्या आईला आणि मला पाणीनी खाऊनच दिलं नाही, आम्ही अर्धच खाल्लो ना. चल तुझ्यासाठी मी अजून एक सरप्राईज मागवलंय. आरणा नाही खाणार ते, तिखट आहे. हे गे तुझं फेवरेट चिप्स, आरणाची आई मामाचे स्पेशल. हा मुंबई, हा सॉरी मुंबई मिसळ टोस्ट. अरे मिसळ म्हणजे सगळं मिक्सचर, म्हणून मिसळ बोलतो. अरे खरी खरी मिसळ नाही टाकत त्यामध्ये. चला आता खाऊन सांगा कसं आहे. चिप्स नाही हो, सँडविच. सँडविच सोबत थोंडी लावायला. घरी कसं लोणचं मिळतं डाळ भाता बरोबर तसं. कांदा, टमॅटो, शिमला मिर्च, कॉर्न,
आणि पनीर पण आहे. कसं आहे, यम्मी यम्मी? या दोन्ही चटण्यांची स्पेशालिटी आहे, ऑरेंज चटणी आणि ग्रीन चटणी. तिखट आहे का जास्त? हे सॉस आहे. हा गरम आहे, यम्मी आहे. पाणीनी सँडविच आणि रोल याच्यामधलं काय आवडलं तुला जास्त? तिघांची टेस्ट खूप अप्रतिम आहे. सगळ्यात जास्त काय आवडलं? पण तिघांपैकी एक चॉईस करायचं असेल तर काय करायची? सँडविच. सँडविच ना, मला पण सँडविचच आवडलं. सगळ्यात आधी आम्ही फ्रँकी खाली, तर फ्रँकी मला आवडली. नंतर पाणीनी खाली, पाणीनी आवडली. त्यानंतर मुंबई मिसळ टोस्ट सँडविच खालं, त्यांना आम्ही कमी तिखट सांगितलं. एक नंबर सँडविच आहे, जबरदस्त. मी ते बऱ्याच वेळा आलो आहे, मित्रांबरोबर आलो आहे, वाईफ बरोबर आलो आहे, मैत्रिणींबरोबर आलो आहे, मुलगीबरोबर पण आलो आहे. पण मला, मी हे कधी ट्राय नव्हतं केलं. आज आम्ही सगळं नवीन ट्राय केलं आहे, पाणीनी सोडून. सँडविच एक नंबर, मुंबई मसाला टोस्ट मामाजी स्पेशल. त्याच्यानंतर आता आपण चाललो आहे कॉफी प्यायला ह्याच गल्लीच्या बॅक साईडला. पहिला आम्ही जो रोल खाला तो 100 रुपयाचा होता, त्यानंतर पाणीनी होती ती 120 रुपीजची, आणि मुंबई मिसळ टोस्ट सँडविच जे खाला ते 80 रुपयाचं होतं. आणि सगळ्यात बेस्ट 80 रुपयाला आयटम होतं. आता आपण कुठे चाललो आहे? मनीजमध्ये कॉफी प्यायला. आणि आमची कॉफी आलेली आहे 30 रुपयाची. तरी ते मनीज आहे. ह्या इथून ह्या गलीच्या मागे त्या साईडला वळाले की आपला सँडविचवाला. दोघं रस्त्यावर खेळत आहे. अरे शूज नाही बघा, माझे शूज चालत. आणि आरना मला म्हणते हे हे मला तोडून द्या किचनसाठी. हे बघा, ही बघा काय झालं. पाहिजे काहीतरी. पाहिजे म्हणजे काय पाहिजे? काय पाहिजे पाहिजे. पाणीनी रोल आणि सँडविच खाऊन झालेला आहे मामाजीमध्ये. इथं रुईया वेलिंगकर किंवा पोद्दार कॉलेजजवळ आला तर नक्की ट्राय करा तुम्ही. आम्ही आता व्हिडिओ संपवतो इथे. टाटा बाय बाय. ही बघा